तर राज्यामधूनच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. महाराष्ट्रामधील रुग्णसंख्या दुपटीचा वेग हा 10 दिवसांवरती आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यामध्ये 15,525 रुग्ण असल्याचंही त्यांनी सांगितलंय. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणसुद्धा 25% आल्याचं त्यांनी म्हटलं. ज्यांना लक्षणं दिसत नाहीत त्यांचा विलगीकरणाचा कालावधी हा 14 दिवसांवरनं 7 दिवसांवरती आणण्यासंबंधी ICMR निर्णय घेत असल्याची माहिती टोपेंनी दिली आहे. दररोज राज्यामध्ये 8 ते 10 हजार टेस्टिंग होत असल्याचं सुद्धा टोपे यांनी सांगितलंय. तर राज्यामधनं आणखी एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रामधील रुग्णसंख्या दुपटीचा वेग हा 10 दिवसांवरती आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिलेली आहे. राज्यामध्ये 15,525 रुग्ण असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलंय. आणि यानंतर आता मुंबईमधनं एक मोठी बातमी समोर येते आहे. आजपासून मुंबईमधील 25,000 खासगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयामध्ये सेवा देणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे शासनाकडनं. तसं पत्र आणि फॉर्म डॉक्टरांना पाठवण्यात आलं आहे. तर सेवा न देणाऱ्या डॉक्टरांचे लायसन्स रद्द करण्याचे अधिकार सरकारला आहेत. त्यामुळे या डॉक्टरांना सेवा द्यावीच लागेल. दरम्यान ज्या डॉक्टरांचं वय हे 55 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांना जुने काही आजार आहेत अशांना यामधनं सूट देण्यात आलेली आहे. मात्र इतर डॉक्टरांना या आदेशाचं पालन हे करावंच लागेल. जे या आदेशाचं पालन करणार नाहीत त्यांचे लायसन्स रद्द केले जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे आणि यानुसार सरकारला मनुष्यबळ उभं करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसारच डॉक्टरांना हे आदेश देण्यात आले. दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी या डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीनं समोर यावं असं आवाहनसुद्धा केलं जात आहे. तर खासगी डॉक्टरांबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे महत्त्वाचे मुद्दे नेमके काय आहेत त्यावरती एक नजर टाकूयात. 55 पेक्षा जास्त वय असलेल्या खासगी डॉक्टरांना या आदेशामधनं सूट देण्यात आलेली आहे. मुंबईमधल्या 25,000 खासगी डॉक्टरांना सेवा देणं हे आता बंधनकारक असेल. एका डॉक्टरला 15 दिवस सरकारी रुग्णालयामध्ये सेवा द्यावी लागणार आहे. खासगी डॉक्टरांबाबत घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय. तर सेवा न देणाऱ्या डॉक्टरांचा परवाना म्हणजेच लायसन्स हा थेट रद्द होणार आहे.